ज्येष्ठ साहित्यिक हमो मराठे यांनी पुणे इथल्या दीनानाथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मालवण देऊळवाडा इथं हमोंचं मोडकळीला असलेलं घर आहे. त्यांच्या निधनानिमित्ताने हमोंच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या मालवणमधल्या आठवणी जागवल्या. कोकण ही अनेक नररत्नांची खाण आहे. कोकणी माणसानं विविध क्षेत्रात ठसा उमटवलाय. प्रसिद्ध साहित्यिक हमो म्हणजेच हनुमंत मराठे सुद्धा याच मातीतले. सोमवारी हमो मराठे यांचं पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. मराठे कुटुंबीय हे मूळचे गोव्यातले, मात्र त्यांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबासह मालवण देऊळवाडा इथं स्थलांतर केलं. हमो मराठे यांच्या वडिलांनी तिथं व्यवसाय सुरू केला, पण त्यात त्यांचा जम बसला नाही. पुढे हमो यांचे ज्येष्ठ बंधू बाबल यांनी आपल्या टेलरिंग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिलं नाही. बाबल यांच्या पत्नीनं म्हणजेच त्यांच्या वहिनीनंसुद्धा त्यांना मुलाप्रमाणे जपलं. पुढे त्यांनी पुणे इथं किर्लोस्कर मासिकाच्या संपादकीय विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. शिक्षणात हुशार असलेल्या हमो यांची प्रथम 1956 साप्ताहिक जनयुगमधून नाटिका प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांचे कथासंग्रह, कादंबरी लेखन, विविध नियतकालिकांमध्ये अनेक लेख प्रकाशित झाले. ते हमो मराठे अभ्यासात खूपच हुशार कळलं की नाही. त्याच्यात त्यावेळेला 3 स्कॉलर आमच्याकडे होते भांडार स्कूलचे. हमो मराठे 1, त्याच्यानंतर आमचे गजानन रानडे 2, आणि जठार कळलं की नाही, श्रीधर जठार हे होते. श्रीधर जठार आणि रानडे माझ्या वर्गात आणि हमो मराठे 1 वर्ष मागे कळलं की नाही. त्याच्यानंतर पण ते खवणकर मास्तरांचे वगैरे सगळ्यांचे शिक्षकांचे लाडके होते. हमो मराठेचं पाठांतर भयंकर, वाचनही खूप. त्यावेळेला पण त्यांचं कसं होतं, बोलणं कमी होतं, कारण त्यांना थोडंसं एक नाही म्हटलं तरी त्यांच्या परिस्थितीचा दाबा होता की काय होतं काय माहिती नाही. पण अगदी साधे पानं राहायचे आणि अभ्यासाव्यतिरिक्त त्यांचं दुसरं कसलंही काय काम नसायचं. खेळण्यात वगैरे ते नाही, वक्तृत्व स्पर्धेत वगैरे भाग घ्यायचे. आणि चांगल्या प्रकारे त्यांनी भांडार स्कूलमध्ये हे केलं, सगळ्या शिक्षकांचे लाडके होते. आणि इथून ते नंतर मग मॅट्रिक झाले आणि बाहेर गेले नोकरीनिमित्त. किर्लोस्करमध्ये ते यांनी काही वर्ष काम केलं, बरेच वर्ष, काही वर्ष म्हणजे बरेच वर्ष किर्लोस्करचे ते संपादक होते. आणि त्यानंतर ते पुण्याला स्थायिक झाले. आणि पुण्याला स्थायिक झाल्यानंतर ते मालवणात इथे आले की आत्मीयतेनं मात्र सगळ्यांना भेटायचे. त्यावेळेचे जुने जे त्यांचे मित्र होते किंवा ओळखीचे माणसं होती त्यांना सगळ्यांना भेटायचे. इथे सगळी ब्राह्मण वस्ती, त्या ब्राह्मण वस्तीत प्रत्येकाच्या घरी जाऊन ते भेट घेत असत. आणि चांगला सज्जन माणूस होता, पण ज्याला बरा त्याला बरा. एखाद्यावर टीका करायची झाली तर भरपूर टीका करायचा आणि मग बाकीच्या गोष्टी त्यांच्या चालायच्या. साहित्यिक आज नावारूपाला आला आणि त्याने सगळीकडे मालवणचं नाव उज्ज्वल केलं, याबद्दल खरोखरच त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण त्यांची आठवण, एक एक जर आठवणी काढल्या तर हमो मराठे ही व्यक्तीच वेगळी होती. कारण अभ्यास आणि वाचन ह्याच्या पलीकडे त्यांनी कधी मैत्री कोणाशी केलीच नाही असा हा माणूस आज आपल्यातून आणि साहित्यिकातून काळाच्या पडद्याआड गेलेला आहे, त्याचं अतिशय दुःख होतं. मालवणी मुलखातला असा हा सिद्धहस्त साहित्यिक आज आपल्या देहरूपी जरी नसला तरी त्यांच्या साहित्यातून, कथा कादंबऱ्यातून ते अजरामर आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोकण नावचे विनम्र अभिवादन. आपा मालणकर, कोकण नाव, मालवण.